तुमच्या कामाचे लोक उदाहरण देतील अशा स्वरूपाचे काम करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी केलं. सुकापूर येथे जय अंबे महिला बचत गटाने सरकार मान्य रास्त भाव दुकान सुरू केलं आहे. या दुकानाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, माजी उपसरपंच आळूराम केणी, माजी उपसरपंच दत्तात्रय भगत, माजी सदस्य परशुराम पाटील, चाहू पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, प्राची जाधव, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, हनुमंत खुंटले, आनंद म्हस्कर, चांगदेव ठाकूर, डॉक्टर कृष्णा देसाई, भाजपचे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, विभागीय सरचिटणीस उदय म्हस्कर, गाव अध्यक्ष राजेश पाटील, जगन्नाथ पाटील, नारायण पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, सुरेश मुकादम, भाऊ पाटील, भरत म्हस्कर, प्रमोद भगत, अमित पाटील, वासुदेव पाटील, जय अंबे महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता पाटील, जनाबाई ठाकूर, खजिनदार मनीषा पाटील, निलेशा पाटील, वैशाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. आज आपण रेशन दुकानाचं उद्घाटन केलं. आता धान्य द्यायचं, याला धान्य द्यायला सुरुवात होईल. पण पूर्वी काय व्हायचं की सर्रास कोणीतरी भोगस रेशन कार्ड छापून घ्यायचे आणि प्रशांत ठाकूर यांनी रेशन कार्ड नावाने छापून घ्यायचं. प्रशांत ठाकूर दुकानातच जात नाही, पण त्याच्या नावाचं रेशन कार्ड बनलंय. पण या देशामध्ये असे कितीतरी रेशन कार्ड होते का, रेशन कार्ड बनलंय, धान्य उचलत नाही, पण त्याच्या नावाचं धान्य 3 रुपये किलो 2 रुपये किलो मोफत धान्य असं बनवलं जातं. कारण काय, चेक करणारा कोणी नाही. त्यांनी सांगितलं आता बायोमेट्रिकच्या आधारे तुमची नोंद केली जाणार आणि जो धान्य उचलतो त्यालाच धान्य पुढच्या महिन्यामध्ये परत मिळणार आहे. त्याचा अर्थ मोदी सरकार हे सर्वसामान्याच्या हिताचा विचार करणारं सरकार आहे. त्याच्यासाठी धान्य दिलं पाहिजे. ज्याला खरोखर गरज आहे त्याच्यापर्यंत दिलं पाहिजे. त्याला गरज नाही त्याचं काढून घ्यायचं. ज्या वेळेला मोदी सरकारनं आवाहन केलं की या देशामध्ये ज्यांना गॅस सिलेंडरवरची सबसिडी घ्यायची गरज नाही, तो आमदार आहे, खासदार आहे, त्यांनी सोडलं पाहिजे. जे श्रीमंत आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी सोडलं पाहिजे. आणि ज्यांना गरज आहे त्यांना गॅस सिलेंडर दिला पाहिजे. उज्ज्वला योजना आणली आणि त्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये जवळपास आता 8 कोटी महिला ज्यांच्याकडे कधी गॅस सिलेंडर जात नव्हता त्यांना गॅस सिलेंडर मिळायला सुरुवात झाली. ज्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हतं त्यांना 11 कोटी महिलांना आता शौचालय मिळालं. आणि खऱ्या अर्थानं त्याला उत्तर प्रदेशपासून अनेक ठिकाणी इज्जत घर म्हटलं जातं. काय की त्या महिलांच्या आत्मसन्मानाची रक्षा झाली. आपण शहरी भागाच्या जवळ आलो पण ग्रामीण भागामधल्या अनेक महिलांना शौचालयच नव्हती. सकाळी उजेड पडायच्या आतमध्ये कुठंतरी त्या ठिकाणी स्वतःचं आरोग्य दाखवायचं ते का करावं लागत होतं. कोण याची दखल घेणार होता, याची दखल घ्यायची आधीच्या सरकारांना का गरज वाटली नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांना याची गरज का वाटली. याचा कारण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा असा पंतप्रधान हा आपल्याला त्यांच्या रूपानं भेटलेला आहे. आणि म्हणून त्यांनी विचार केला. रामनाथ कोविंद जे आपले आता होते राष्ट्रपती, ते आता रिटायर झाले, ते सुद्धा उत्तर प्रदेशमधल्या एका सर्वसामान्य अशा कुटुंबामध्ये जन्मलेले. आता द्रौपदी मुर्मू या नावाच्या अगदी ओरिसामधल्या सर्वसामान्य आदिवासी घरामधल्या अजूनही त्यांच्या घरातली बाकीची लोक काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, त्यांनी स्वतःच्या कुटुंबियाचे किती भलं केलं, काय कोट्यावधीच्या इस्टेट झाल्या, अजूनही त्यांचे भाऊ हे सुद्धा आपल्यासारखे रेशन दुकानदार आहेत. तर त्यामुळे रेशन दुकानदार अजूनही चालवणारा पंतप्रधानाच्या कुटुंबातले व्यक्ती आहे. त्याच्या कुटुंबातले सगळे व्यक्ती, कोणी ते पंतप्रधान झाले म्हणून त्याचा फायदा घेतला नाही, कोणी ते झाले म्हणून सप्लाय हे पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी कुठं आग्रह धरला नाही. हे सगळं कशाचं लक्षण आहे, प्रधान सेवक. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी प्रधान सेवक आहे, याचं हे लक्षण आहे. आणि म्हणून असा पंतप्रधान मिळायला भाग्य लागतं. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आता या योजना चालू झाल्या की रेशन दुकान कोणाला द्यायचं, सगळ्यांना द्यायची गरज नाही, ते बचत गटांना देऊ. बचत गटांना का देऊ, का बचत गटांना दिल्यावर त्या ज्या काही 11 महिला 15 महिला असतात त्या जनतेची लुबाडणूक करणार नाही. सर्वसामान्य जनतेचं हित साधते. जे काही याच्यामध्ये धान्य येईल
धान्य व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते आणि अमित जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीची तक्रारीची संधी हा जय आंबे बचत गट येऊ देणार नाही असा विश्वास मी देखील या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्याला अनेक योजना या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये चालू आहेत. सरपंच या ठिकाणी आहेत, सदस्य या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे की केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजना आता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपण ग्रामस्थ म्हणून आपली ही जबाबदारी आहे की या योजना लोकांपर्यंत पोहोचतायत ना आपण तपासलं पाहिजे. आमच्यापर्यंत पोहोचतायत, आमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचतायत, आमच्या शेजारी पाजारी पोहोचतायत, काय त्याच्यात अडचणी आहेत याची माहिती घेऊन त्या पद्धतीनं त्याच्या अंमलबजावणीवरती आपल्याला सगळ्यांना भर दिला पाहिजे. असा भर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये घेऊन या महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या आम्हाला आज रेशन दुकान मिळालं, जी आधी आमच्या गावामधल्या महिलांची अवस्था होत होती ती आता व्हायची थांबली पाहिजे, त्यांच्या तक्रारी थांबल्या पाहिजे आणि योग्य पद्धतीनं आमच्यावरती आलेल्या जबाबदारीचं वितरण केलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू. कार्याने आपण या राष्ट्रभावाच्या दुकानासाठी सन्मानीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे वारंवार आपण सर्व जाऊन महिला बचत गटाच्या महिला मंडळ असतील त्या सगळ्यांनी वारंवार दादांना सांगितलं की या कोल्हापूरमध्ये या महिला बचत गटाच्या माध्यमातून राष्ट्रभाव दुकान चालू करण्यात लवकरच या. कारण सुखापूर हा विभाग एवढा मोठा असल्या कारणाने इथे असलेले अगोदरचे राष्ट्रभाव दुकान यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे इथला भाग आजूबाजूच्या कुठल्या कधी चिखले गावात असायचा कधी असुरगाव गावात असायचा असं चालायचं. त्याच्यामुळे इथल्या लोकांची धावपळ चालायची. दादांना आम्ही सांगितल्यावर की दादांनी त्याचा फॉलोअप घेऊन आम्ही दादांच्याबरोबर दोन वेळा अलिबाग इथे सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेब असतील, सन्माननीय आमचे पाटील भाऊ असतील त्यांच्याबरोबर आम्ही स्वतः गेलो आणि लगेच माहिती घेऊन लगेच आपल्या माध्यमातून अर्ज करून लवकरात लवकर कशा पद्धतीने करायला पाहिजे त्या दृष्टिकोनाने दादांनी खूप पाठपुरावा केला आणि आम्हीही सर्व असलेले इथले स्थानिक नागरिक यांनीही त्याच्या मागं लागून दादा हे लवकरात लवकर करायला पाहिजे. अनेक काही अडचणी आल्या, अडचणीनं पण दादा स्वतः कलेक्टर ऑफिसला जाऊन दादांनी स्वतः अधिकाऱ्यांशी बोलून कुठे कुठे काही अडचणी होत होत्या त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या त्या अडचणी दादांच्या माध्यमातून ह्या पूर्ण झाल्यात. खऱ्या अर्थाने इथल्या असलेला मी सांगू इच्छितो की आपण करोनाच्या काळामध्ये सन्माननीय आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सर्व रास्त दुकानावरती ज्या धान्य हे मोफत धान्य हे आत्तापर्यंत सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत जोपर्यंत कोरोना चालू झाला तेव्हापासून ते आत्तापर्यंत सगळ्या लोकांना हा फुकट धान्य आपल्याला देत आहे. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची असलेली ही सत्ता आहे. त्या पद्धतीने मोदी साहेबांनी ज्या ज्या पद्धतीने एक एक ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या त्या गोष्टी आपल्या माध्यमातून कशा पूर्ण करायला पाहिजे त्या गोष्टी म्हणून दादांनी आम्हाला प्रत्येक कामाला वारंवार सगळ्या गोष्टी करायला आज धान्य आज गरिबापर्यंत हे धान्य पोचलं पाहिजे. लॉकडाऊन पिरियडमध्ये आज आपल्याला धान्य भेटत नव्हतं, हे धान्य सन्माननीय आपले मोदी साहेबांनी जेव्हा दिलं त्याच्यानंतरला रास्त भावनेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना भेटले. त्याच्यात एक मर्यादा होती त्या मधल्याच्या काळामध्ये पण काही 80-90 हजाराच्या वरती काही ते वर्षाचं धारेक रेशन कार्ड त्यांनाही सन्माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आपले धान्य दिलं गेलं नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून सगळ्यांना घेऊन आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी धान्य स्वरूपात अख्ख्या पूर्ण भारताला जेवण दोन वेळचं जेवण कसं भेटायला हे त्यांच्या माध्यमातून ज्ञान झालं.